नमस्कार, आज आपण ऐकणार आहोत गोष्ट सिंहा, लांडगा आणि कोल्हा यांची. एका जंगलामध्ये एक सिंह राहत होता. जंगलाचा आणि सर्व जनावरांचा तो राजा होता. तो एके दिवशी खूप आजारी पडला. त्यावर खूप औषध उपचार केले पण त्याला काहीही फरक पडला नाही. त्याची पाहणी करण्यासाठी सगळे प्राणी त्याच्याकडे येत होते, मात्र कोल्ह्याचे लांडग्याशिवाय असल्या कारणाने तो येत नव्हता. लांडग्याने सिंहाला सांगितले की महाराज, आपल्या दरबारामध्ये कोल्हा हजर राहत नाही. कदाचित आपल्या विरोधीसोबत तो काहीतरी कटकारस्थान करत असेल असे मला वाटते. लांडग्याची बोलणे झाल्यावर सिंहाला कोल्ह्याविषयी संशय येतो. तो सर्व प्राण्यांना ताबडतोब सिंहाला घेऊन येण्याचे आदेश देतो, ज्याच्या हुकमावरून प्राणी कोल्ह्याला दरबारात घेऊन हजर होतात. राजा त्या कोल्ह्याला विचारतो, काय रे, मी इतका आजारी असताना पण तू माझी पाहणी करण्यासाठी आला नाहीस, याचे काय कारण आहे? कोल्हा यावर उत्तर देतो की महाराज, मी तुमच्यासाठी एक चांगला वैद्य शोधत होतो. शेवटी काल मला एक मोठा वैद्य भेटला. आपल्या प्रकृतीबद्दल मी त्याला सर्व काही सांगितले तेव्हा वैद्याने मला सांगितले, लांडग्याचे ओले कातडे पांघरल्यावरच हा रोग बरा होईल, याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. कोल्ह्याचे लबाडपणाचे बोलणे राजाला खरे वाटले व त्यांनी कातड्यासाठी लांडग्याचा तात्काळ प्राण घेण्याचे आदेश दिले. या गोष्टीचं तात्पर्य असं, दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धारण करणाऱ्या लोकांचा बहुधा स्वतःच नाश पावतो. अशाच प्रकारच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डुम डुम डुमात.